निगडी प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयात शिकणाऱ्या समृद्धी उमेश पुरोहित या विद्यार्थिनीने 10वीच्या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवत इतिहास घडवला आहे. तिने विद्यालयात तसेच पिंपरी चिंचवडमध्येही पहिला क्रमांक मिळवला आहे. समृद्धीला लेखी परीक्षेत 491 गुण मिळाले असून 9 गुण कला विषयाचे मिळाले आहेत. 100% गुण मिळाल्याने तिचे पालक नातेवाईक आणि शाळेकडून कौतुक केले जात आहे. समृद्धीचे वडील उमेश पुरोहित हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संगीत कला अकादमीत संगीत शिक्षक आहेत. पुरोहित यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की समृद्धीने 9वीची परीक्षा संपल्यानंतरच 10वीच्या परीक्षेसाठी वेळेचे नियोजन केले होते. नियमित अभ्यास केला तसेच शाळेच्या सर्व शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले त्यामुळे हे यश मिळाले आहे. 10वीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी म्हणजे 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी तब्बल 193 आहे. त्यापैकी समृद्धी एक, मराठीत 82, इंग्रजीमध्ये 95, संस्कृत आणि गणितात 100 पैकी 100, विज्ञान आणि समाजशास्त्रात 98 गुण मिळाले आहेत. तसेच इतर 9 गुण मिळाल्याने तिचे 500 पैकी 500 गुण झाले आहेत. या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. समृद्धीला 10वीनंतर इंजिनिअरिंगला जायचे आहे. तिला संशोधनात आवड असल्याने अभियांत्रिकीच्या क्षेत्रात तिला संशोधन करायचे आहे. मी चांगल्या गुणांनी पास होईन हे माहीत होते. मात्र 98 ते 99% गुण मिळतील असं वाटलं होतं. परंतु मला 100% गुण मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. याचं श्रेय आई वडील आणि शिक्षकांना आहे. अभ्यास करताना मी कोणतेही दडपण घेतले नाही. मिळेल त्या वेळेत चांगला अभ्यास करत होते असे तिने सांगितले. याविषयी तिचे शिक्षक अनिरुद्ध पुरी गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की समृद्धी खूप हुशार आणि अभ्यासू मुलगी आहे. कुठलीही गोष्ट ती लगेच आत्मसात करते. परीक्षेपूर्वीच तिने टॉप मध्ये येऊन दाखवणारच असा चंग बांधला होता. तिच्या यशात आई वडिलांचाही मोठा वाटा आहे. नाही, खूप छान वाटलं. म्हणजे 98 किंवा 99% अपेक्षा होती, पण आज एकदम 100%चाच धक्का मिळाला, त्यामुळे खूप छान वाटलं. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं कष्ट जे म्हणाल हे पूर्ण श्रेय कोणाला देणार? सगळेच आहेत, सगळे शिक्षक माझे, शाळेतले, क्लासचे असतील, आई बाबा, सगळ्यांनाच श्रेय जातं. 100% जे गुण मिळत नेमके हे काय? नाही, मी खूप मनापासून अभ्यास केला होता. म्हणजे गेल्या 1 वर्ष व्यवस्थित नियोजन होतं, सगळ्या बाजूंनी विचार केला होता की कसा अभ्यास व्हायला पाहिजे आपला, आणि त्याच्यावर मिळाले. 100% तर गुण मिळाले. यापुढे काय? यापुढे मी सायन्स घेऊन मग इंजिनिअरिंग थ्रू रिसर्च करायचा विचार करते. मला खूप अभिमान वाटतो, कारण आमची अपेक्षा साधारण 95 ते 98 या दरम्यानची होती. पण आत्ताचे जे वाढीव गुण देण्याची एक जी नवीन पद्धत आलेली आहे, त्याचा फायदा होऊन समृद्धीला 100% पैकी 100 म्हणजे 100% मार्क मिळाले तिला, त्याचा खूप अभिमान वाटतो आम्हाला. आज आपण समाजात ऐकतो की मुलींना सहसा पोटातच जे आहे, मुली असले की सहसा पोटामध्येच त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. आज तुमच्या मुलीला आज एवढं मोठं तुमचं नाव रोशन केलं, काय वाटतं तुम्हाला? नाही, ह्या पद्धतीच्या मी पूर्ण विरोधात आहे. मुलगी आणि मुलगा असा वेगळा मतभेद आमच्यात नाही. आणि मला पहिली मुलगी आणि नंतरचा माझा मुलगा जरी असला तरी मुलीलाही आम्ही समानतेचीच वागणूक देणार आणि तशीच देत आलेलो आहोत. तिला पूर्ण आमचा सपोर्ट राहणार आहे. पुढे जाऊन काय तिचा विचार किंवा तुमचा काय, तुम्हाला काय वाटतं? हां, नाही, आम्ही तिला पूर्ण सपोर्ट करणार. तिला ज्या क्षेत्रात जाण्याची इच्छा आहे त्या क्षेत्रात आम्ही तिला पूर्ण सपोर्ट करणार आहोत, तिच्या पाठीशी उभे राहणार आम्ही. आजकाल आपण असं होतं की नैराश्यात त्यांना मुलं किंवा मुली आत्महत्या करतात, त्याबद्दल तुम्हाला काय? मी म्हणेन हा चुकीचा विचार आहे. खरं तर आपण मुलांना आणि पालकांनी एकमेकांना विश्वासात घेऊन या गोष्टी एकमेकांशी शेअर करण्याची गरज आहे, की ज्याच्यातून आपण पॉझिटिव्हली ह्या गोष्टीतनं मार्ग काढू शकतो, की जेणेकरून मुलांना प्रगतीच्या दिशेने आपण घेऊन जाण्याकडे आपला ओढा असला पाहिजे, कल असला पाहिजे, असं मी सर्व पालकांना सूचना करेन. खूप आनंद तर झालाच आहे, कारण तिचं वर्षभराचे कष्ट आहेतच तिचे. तिने वर्षभर खूप मनापासून अभ्यास केला. वर्षभर म्हणण्यापेक्षा पहिल्यापासूनच ती सिन्सिअर आहे, ती मनापासून अभ्यास करते. आणि बाकीचं तिच्या शिक्षकांचं मार्गदर्शन, शाळेच्या क्लासच्या आणि सगळं तिचं नियोजन. आम्ही कधी तिला असं फोर्स केला नाही की तू हे कर ते कर, तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे, त्यामुळे ती मनापासून अभ्यास करते, हेच तिच्या यशाचं गमक आहे. तुम्हाला नेमकं तिच्या पाठीमागं उभं राहण्यासाठी नेमकं कष्ट तुम्हाला कितपत आले? आम्ही फक्त तिचं व्यवस्थित रुटीन सांभाळलं, तिला कधी कुठल्याही बाबतीत फोर्स केला नाही, जबरदस्ती केली नाही. ती जे करेल ते फक्त आम्ही सपोर्ट तिला देत राहिलो.